उपग्रह
त्याच्यामध्ये
ಭಗವಾನ್ ಶಿವನ ಪೂರ್ಣ ಕಿಟ್ಟು ಆಗಲ್ಲ ಕಟ್ಟಪ್ರಭು ಸಾಕು.
आम्ही जसं मी सांगितलं मी अयोध्येला जाणार तसं माझ्यावरती ते टीका करतात काँग्रेस वाले कधी राहुल गांधीचा भेट फक्त खबर जरी पकडला ना तरी दोन चार मंदिर तो आता फिरतो तसं फिट होईल त्यांचं कैलासला जाऊन आले कशाला जाऊन आले सगळीकडे जाते मात्र टेक मग एका निवडणुकीची हे नाही मी तर पहिल्यापासून सांगतो की मी हिंदू हृदय सम्राटाचा मुलगा मी हिंदू तो घेणार नाही तुमचं काही नाही
आणि जे एकदा याचा कनेक्टिव्हिटी होण्याचा प्रयत्न झाला मग मला असं वाटतं मला क्षमा घेण्याची गरजच लागणार नाही. ज्यांचे तर खरं जे काय आहे तेच शिवसेनेच्या प्रचाराला सुरू आहे. एवढंच बोलायचं काय शिवसेना आणि उद्धव ठाकरे सरकारला विरोध करत असतात नाही मी विरोध नाही करत सरकारचा विरोधच नाही पण मी जनतेच्या बाजूला आहे मी जनतेची बाजू मांडतो ती सरकारचा विरोध करतो अजिबात नाही. जी आपली तयारी करून जर का आपण निवडणुकीला समोर गेलो तर लोक म्हणतील आहे बाबा याला सगळी माहिती आहे हा असं मत मागायला आले काही टपकलेलं नाहीये. तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या वेळेला गटप्रमुख म्हणून घराघरात जाल तेव्हा तुम्ही माझे आणि शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे जाणार नाही आणि जेव्हा मी तुम्हाला बोलवे तेव्हा तुम्ही त्या तिथल्या जनतेचे प्रतिनिधी म्हणून माझ्याकडे येणार आहात. हे महत्वाचं काम गोव्या युवा मध्येचं काम तुम्हाला करायचं समाजामध्ये सांगा खूप सांगायचं तुम्हाला हे काम तुम्हाला जमणार आहे नक्की शंभर कोण जोराचे बोलत नाही तुम्हाला मी बोलले पट्टे की नाही म्हणतात म्हणजे उदाहरण ते एक समजू इकडे शेतकरी किती आले नक्की शेतकरी किती म्हणाला प्रामाणिकपणे शेतकरी किती आहे मला एक मिनिट खरं म्हणतात मला सगळ्यांचे बोलतो त्यांनी ऐका आणि मला सगळ्यांचे हात वर आले तर आवडेल पण खरं सांगायचं की तुमच्यापैकी किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्यांनी हात वर करा. कर्जमाफी किती कोटींची झाली काही हजार कोटींची कर्जमाफी झाली आणि इकडे पण कोणाचं कर्जमाफ नाही झाले लातूरला पण नाही नगरला पण नाही शिर्डीला पण नाही संभाजी नगरला मी विचारणार आहे कुठे जर का माझ्या सभेमध्ये एक सुद्धा हात बोलायचं असेल इतर हा तर मालमत्ता मिळावा आहे पण जाहीर सभेत मी परवा शिरूरला गेलो होता तिथे सुद्धा प्रचंड मोठी सभा झाली तिथे सुद्धा कोणाचा हात बोलायचं तेव्हा पैसा दिला कुठे ही चर्चा एकमेकात झाल्या नको सरकारमध्ये जाहिरात करणार आणि आपल्या हातात जर काही मिळणार नसेल तर या सगळ्या दृष्टीने योजना करायचीच नाही म्हणून मला असं वाटतं की ही जबाबदारी मी तुमच्या खांद्यावर सोपवतो आहे की सांगितले खांदे मला बदलून पाहिजे खांदे तुमचे बदलून आहे असतील मित्र आता मात्र बोट आवडून मला वर करून सांगा तुमचे खांदे किती बदलून आहे ही जबाबदारी होय आम्ही जबाबदारी प्राप्त तुम्ही जबाबदारी द्या तुम्ही जर आपली मदत